सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच असून आज नव्यानं 27 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. याबरोबरच शहर परिसरात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 344 इतकी झाली असून त्यापैकी 17 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 130 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करून आपलं घर गाठलंय. दुसरीकडे जिल्ह्यातील 197 रुग्णांवर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवारी 31 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यामध्ये अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 47, बार्शीतील 26, मोहोळ तालुक्यातील 13, उत्तर सोलापुरातील 11 तर दक्षिण सोलापुरातील सर्वाधिक 96 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे करमाळा आणि माढा तालुक्यातील प्रत्येकी 1 तर पंढरपूर तालुक्यातील 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे हे 3 तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचं चित्र आहे. मंगळवेढा तालुका अद्याप कोरोनापासून 4 हात लांबच राहिलेला आहे.